नमस्ते, शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कुर्तीचं ड्राफ्टिंग शिकवणार आहे। तर कटिंगच्या आधी आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत, म्हणजे ड्राफ्टिंग समजली का आपल्याला कटिंग बरोबर लवकर जमते, त्याच्यामुळे आज आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर कुर्तीची अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे ड्राफ्टिंग शिकवणार आहे, तर तुम्ही लक्ष देऊन बघा। आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ड्राफ्टिंग आधी शिका, त्याच्यानंतर आपण कटिंग शिकणारच आहोत आणि टीचिंग, असे तीन पार्ट होणार आहेत आपले कुर्तीचे। कारण अगदी सविस्तरपणाने मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे, त्याच्यामुळं एकाच व्हिडिओमध्ये मी इथे दाखवू शकत नाही, कारण ते पार्टवारी दाखवणार आहे, कारण मोठा व्हिडिओ होतो, त्याच्यामुळे याचे तीन पार्ट होणार आहेत। तर आधी आपण ड्राफ्टिंग पासून सुरुवात करूया, कारण जे नवीन शिकणारे आहेत त्यांना ही ड्राफ्टिंग लवकर समजते, त्याच्यामुळे ड्राफ्टिंग पासून आपण आज सुरुवात करणार आहोत। तर चला आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपण कुर्तीची ड्राफ्टिंग सर्वात पहिल्यांदा बघणार आहोत। तर इथे मी पेपर पण घेतलेला आहे, सर्वात पहिल्यांदा आपण माप बघणार आहोत। इथे मी सर्वच ह्या पद्धतीचं कुर्तीचं कापड आणलेलं आहे, तर कटपीस मधून हा कुर्तीचा कापड आणलेला आहे, त्याला मी सॅटिनचं इथे अस्तर पण आणलेलं आहे। तर आपण आज फक्त ड्राफ्टिंग बघणार आहोत, कारण ज्या माझ्या नवीन मैत्रिणी शिकणाऱ्या आहेत, ज्यांना ब्लाऊज शिवता येतो परंतु ड्रेस किंवा कुर्ती येत नाही, तर त्यांच्यासाठी इथे ड्राफ्टिंग सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची असते। इथं कुर्तीचं आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर इथे पूर्ण उंची आहे घेतलेली 42। आता टॉपची उंची, इथे टॉप लिहायचं आहे आपल्याला, टॉपची पूर्ण उंची इथे 42 आहे। तर 42 प्लस आपल्याला 1.5 इंच करायचं आहे, 1.5 इंच बरोबर 42 आणि 1.5 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 43.5 माप घ्यायचे पूर्ण टोटल, ओके। त्याच्यानंतर आपण छाती 35 इंच, हे जे कुर्तीचं मेजर घेतलेलं आहे ते अंगावरचं माप आहे, तर अंगावरचं माप कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे। तर हे छाती इथे 35 इंच आहे, तर 35 प्लस आपण 3 इंच ॲड करणार आहोत। 3 इंच ॲड केल्यानंतर मेजर येते 38, 38, त्याच्यानंतर 38 भागिले करायचे, आपल्याला 14 भाग काढायचा आहे, तर भागिले 4 करायचं आहे। तर इथे 4 भागिले 38 केल्यानंतर आपलं इथे मेजर येतंय 9.5 येतंय या पद्धतीने। त्याच्यानंतर कंबरघेर आहे, कंबरघेरमध्ये सुद्धा आपल्याला 3 इंच प्लस करायचे आहेत, तर इथे पूर्ण आपलं टोटल 33 इंच होतं, तर 33 चौथा भाग द्यायचा आहे आपल्याला, ओके। 8.25 इंच आपलं इथे 14 भाग येतोय, 33 भाग इथे 8.25 येतोय। आता कंबर उंची 13.5 आहे, 13.5 आपण 1/2 इंच प्लस करणार आहोत, तर 1/2 इंच प्लस केल्यानंतर इथे 14 इंच आपण कंबर उंची घेणार आहोत। त्याच्यानंतर शोल्डर आपलं 15 आहे, त्याचा आपण हाफ करणार आहोत, म्हणजे इथे आपलं 7.5 इंच येणार आहे। पुढचा गळा आपला 5 आहे, मागचा गळा 3 घेतलेला आहे, आणि इथे मुंडा आर्महोल म्हणजे इथे आपण 15.5 घेणार आहोत, म्हणजे पूर्ण राऊंड आपला 15.5 हा यायला पाहिजे। तर इथे तुम्हाला मेजर समजला असेल। आता तुम्ही इथे कुर्ती कटिंगसाठी कोणतं पण मेजर असू द्या। आता इथे 35 साईजचं आपण इथे अंगावरचं माप घेतलेलं आहे, तर त्या साईजचं आपण इथे कुर्ती कटिंग बघत आहोत, कारण कुर्ती जास्त फिटिंग नसते, थोडीशी लूज असते, ओके। तर आपण इथे तुम्हाला सपोज 38 मापाचं किंवा 40 मापाचं 32 मापाचं जरी बघायचं असेल, तर तुम्हाला ह्या पद्धतीने मेजरमध्ये ॲड करायचे आहेत। मी ज्या पद्धतीने इथे ॲड केलेलं आहे 1.5 इंच उंचीमध्ये, इथे 3 इंच छातीमध्ये, कंबरघेरमध्ये 3 इंच, 1/2 इंच कंबर उंचीमध्ये, ह्या पद्धतीनेच ॲड करून त्याला चौथा भाग द्यायचा आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर जो मेजर येईल तो इथे आपल्याला टाकायचा आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे ड्राफ्टिंगसाठी सुद्धा मी इथे डबल पेपर इथे घेतलेला आहे, पण तुम्ही ही ड्राफ्टिंग तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे लिहून घेऊ शकता, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी इथे मी दाखवते आहे। आता आपली इथं पूर्ण उंची 42 आहे, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस केलं, तर इथे पूर्ण उंची आपली 43.5 आपण घेणार आहोत। हे बघा, पूर्ण इथे मी इथे टोटल ड्राफ्टिंगमध्ये सुद्धा मी इथे पूर्ण पेपर घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। 43.5 म्हणजे 43.5 का घेतलं, तर इथे शोल्डरमध्ये आपण 1/2 इंच फोल्डिंगमध्ये आपलं शोल्डरमध्ये दाबलं जाईल, आणि 1 इंच असतो जो आपण साईडला फोल्डिंग करतो, तो 1 इंच लागतो, असं आपण 1.5 इंच याच्यामध्ये वाढवून घेतलेलं आहे। आता ह्या पद्धतीनेच आपण 43.5 वरती मार्किंग करून इथे सरळ लाईन आखून घेणार आहोत आपण। आता त्याच्यानंतर आपण इथे काय करणार आहोत, आधी सर्वात पहिल्यांदा इथे आपण
मार्किंग करून घेऊया। हे बघा, तर इथे शोल्डर येणार आहे आपलं, शोल्डर आपण हाफ घेणार आहोत 7.5। आता इथे शोल्डर 7.5 घेतलं, त्याच्यात मार्जिन आपण इथे फक्त मी दोन लाईनचंच ॲड केलेलं आहे, इथे 1/2 इंचसुद्धा आपण मार्जिन घेऊ शकतो। ओके, तर ह्या पद्धतीने आपण इकडे पण सरळ असं सरळ ह्या पद्धतीने मार्किंग इथे पण करून घेणार आहोत। आता इथे आर्महोलचा शेप आपल्याला जी उभी लाईन आपण देतो ती लाईन इथे घ्यायची आपल्याला। तर इथे मी 7 इंचावरती एक मार्किंग करते, 7 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता सरळ लाईन आखून घेणार आहोत आपण इथे पण या पद्धतीने। आता त्याच्यानंतर आपण इथे दुसरी लाईन म्हणजे जी आपली कंबर उंची इथे 13.5 आहे, त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस केलं तर इथे 14 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे। ही झाली आपण आपली कंबर उंची 14 इंच। इथे पण सरळ लाईन आखून घेतली मी। त्याच्यानंतर दुसरी जी मी लाईन इथे देणार आहे ती आपण 6.5 वरती देणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे 6.5 किंवा 6 सुद्धा, ज्यावेळेस आपण ड्रेस शिवतो त्यावेळेस जर मागचा पुढचा गळा हा उंचीला जास्त असेल तर त्यावेळेस इथे 6 घेतलं तरी पण चालेल। तर इथे 6.5 घेतलं, कंबर उंचीची लाईन घेतल्यानंतर मी तिथून 6.5 घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता टेप ठेवलेलं आहे, त्या पद्धतीने 6.5 इंचावरती इथे मार्किंग केले। आणि तुम्हाला जर सपोज इथून घ्यायचं असेल तर इथून तुम्हाला साधारणतः इथे तुम्हाला 20.5 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, पण शक्यतो इथून घ्या, इथून लवकर समजतं। 6.5 वरती आपण इथे मार्किंग केलेलं आहे, तिथे पण आपण एक सरळ लाईन आखून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण इथे 4 लाईन आखून घेतलेल्या आहेत, 1, 2, 3 आणि 4 इथे आपली शोल्डरची लाईन येणार आहे। ओके, आता इथे शोल्डरचं आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने। आता आपण छातीमध्ये 35 त्याच्यामध्ये 3 इंच छातीचा जो मेजर होता त्याच्यामध्ये 3 इंच प्लस केलं, त्याच्यानंतर 38 झालं, 38चा 4.5 आपण 9.5 इथे घेणार आहोत। तर 9.5 इंचावरती इथे आपण एक मार्किंग करणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे 9.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपण इथे 2 इंच मार्जिन ॲड करणार आहोत या पद्धतीने। आता इथे जी आपण कंबर उंची घेतली होती तिथे आपल्याला कंबरेचं माप घ्यायचं आहे, तर इथे आपल्याला कंबर घेर घ्यायचं आहे। तर इथे कंबर घेर आपलं टोटल इथे 8.25 त्याचा 4.75 आलेला आहे, 8.25, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन ॲड करणार आहोत या पद्धतीने। आता जो तिसरा माप घेणार आहोत तो आपण इथे सीट घेर घेणार आहोत। आता इथे आपण सीट घेर घेणार आहोत, तर इथे सीट घेरचा 4.75 घ्यायचा आहे आपल्याला, 10.25 इंच घ्यायचा आहे, 10.25 इंचावरती आपण एक मार्किंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर 1 इंच त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करणार आहोत। तुम्ही बघू शकता 1 इंच इथे मी ॲड केलेलं आहे। आता इथे जितकं मेजर आलेलं आहे तितकंच 11, तर इथे पण आपण 11 इंचावरती खाली टॉपची जी पूर्ण उंची इथे एंडिंग होते तर इथे पण आपल्याला 11 घ्यायचं आहे, अगदी सरळ लाईन घ्यायची आपल्याला या पद्धतीने। आता जिथे पण आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला या पद्धतीने अशी लाईन आखून घ्यायची आहे। आता इथे मी तुम्हाला लिहून सुद्धा देणार आहे म्हणजे तुम्हाला ड्राफ्टिंग लगेच समजेल आणि तुम्ही कोणत्या पण मापाची कटिंग करू शकता सहज आणि सोप्या पद्धतीने, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे समजवण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही जर लक्ष देऊन जर कटिंग केली तर तुमचं मेजर अजिबात चुकणार नाही ह्या पद्धतीने। आता इथे आर्महोलचा शेप देण्यासाठी आता इथे आपण कुर्ती कटिंग करत आहोत। कुर्ती कटिंगमध्ये आपल्याला आतमध्ये येऊन 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तुम्ही बघू शकता 1 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीने इथे तिरकी लाईन आखून घ्यायची आपल्याला। त्याच्यानंतर इथून आपण 1 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत आणि दुसरं पाठीमागचा जो मुंड्याचा शेप देतो तो आपण 1.25 इंचावरती इथे मार्किंग देणार आहोत। आता इथे आपल्याला पुढचा जो आर्महोलचा शेप असतो तो इथे देऊन घ्यायचा आहे। हे बघा ह्या पद्धतीने, आणि जो पाठीमागचा शेप असतो तो पण आपल्याला इथे लगेचच देऊन घ्यायचा आहे।
आता इथे आपल्याला उतार वगैरे कुर्ती मध्ये द्यायची काही गरज नाही, फक्त ब्लाउज मध्ये द्यायची असते, तर इथे आपण उतार देणार नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला इथे गळा रुंदी घ्यायची. गळा रुंदी इथे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. इथे मी 3.25 इंच घेते, तर 3.25 इंचावरती एक मार्किंग केली मी. आता पुढचा गळा इथे 5 आहे, तर 5 इंचावरती मार्किंग केली मी. 5 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता पुढचा गळा आपला इथे 5 आहे, त्याच्यामध्ये 1/2 इंच ऍड करायचा आहे आपल्याला, म्हणजे इथे शोल्डरमध्ये 1/2 इंच आपला दबला जाईल. तर 5.5 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, आणि अशी सरळ लाईन आखून घ्यायची. इथे बॉक्स आपल्याला करून घ्यायचा आहे आणि इथे व्यवस्थित फ्रेंच कर्वच्या साह्याने आपल्याला इथे गोल शेप द्यायचा. तुम्हाला जो गळ्याचा आकार आवडत असेल त्या पद्धतीने इथे शेप देऊन घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे. तर इथे पाठीमागचा गळा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे 3 इंचाचा आहे, तर 3.5 इंचावरती मार्किंग करून आणि इथे या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर इथे पण आपल्याला शेप देऊन घ्यायचे. हा झाला आपला पाठीमागचा गळा आणि हा पुढचा गळा झाला. आता इथे आपल्याला शोल्डर डाऊन करायचे, 1/2 इंच शोल्डर डाऊन करायचं आहे. अर्धा इंच आपण शोल्डर डाऊन केलं आणि 1/2 इंच आपलं इथे शोल्डरमध्ये शिवण्यामध्ये जाणार आहे. तर इथून सुद्धा आपण 1/2 इंच मार्किंग करून घेऊया आणि ही जी डॉट डॉट दिलं ते शोल्डरमध्ये आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. ओके, तर इथे आपलं हे 1/2 इंच शोल्डरमध्ये दाबलं जाणार आणि जे काही येणार ते आपलं इथे शोल्डर येणार. तर शोल्डर जो आर्मोल राऊंड आहे तो आपल्याला इथे मी तुम्हाला आता सध्या ड्राफ्टिंग दाखवते आहे, तर जो आपला आर्मोल राऊंड असेल तो आपल्याला इथपर्यंत मोजून घ्यायचा असतो. ओके, तर तुम्हाला इथे जितकं पण मी इथे मार्किंग करून दाखवलेलं आहे तितकं तुम्हाला इथे समजलं असेल. आता इथे आपण काय करणार आहोत, नावं आहे ते टाकून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला मी शोल्डर वगैरे त्याचे माप टाकून देणार आहे. तर इथपर्यंत आपण जे घेतलं ते शोल्डर घेतलं. ओके, तर हे झालं आपलं शोल्डर. तुम्हाला जर व्यवस्थित स्पष्ट समजत नसेल तर तुम्ही हे बघा इथे बाण दाखवलेलं आहे, तिथपर्यंत आपण शोल्डर घेतलं आणि हे जे घेतलं ती आपली गळा रुंदी झाली. गळा रुंदी मागची पुढची सेम असते. तर इथे तुम्हाला दोघांचं सेम घ्यायचं आहे गळा रुंदी. इथपर्यंत मी बाण दाखवले तिथपर्यंत ते मार्किंग असणार आहे. आता इथे आपण शोल्डर डाऊन 1/2 इंच केलं, ते पण इथे मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला आणि इथून ते आपल्या शोल्डरमध्ये दाबलं जाणार. ते डॉट डॉट मी तुम्हाला इथे दाखवलेले. आता ही पूर्ण जी लाईन घेतली ती आपण आर्मोलची घेतली. ओके, तर ह्या पद्धतीने इथून तर इथपर्यंत आपण आर्मोलचं जी माप गोलाई देण्यासाठी आपण घेतो त्याच्यासाठी आपण घेतलं हे. ओके, या पद्धतीने तर इथे मुंडा म्हणतो आपण त्याला, मुंडा. त्याच्यानंतर आपण तुमचा जो मुंडा असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर ते लाईन तुम्हाला 6/7 कुर्तीमध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुमचा राऊंड शेप व्यवस्थित त्याच्यामध्ये तितकाच यायला पाहिजे. आता हा जो आर्मोल राऊंड आपण इथे दिला तर इथे आपण आतमध्ये येऊन 1 इंच इथे मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर अशी तिरकी लाईन आखून घेतली. ते 1 इंच आतमध्ये घेणे, 1 इंच आत घेणे मी इथे तुम्हाला लिहून देते. हे बघा इथे 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि इथून हे जे अंतर आहे इथून घेतलं आपण ते 1 इंच घेतलं, 1 इंच. त्याच्यानंतर जो दुसरा अंतर आहे तो इथून आपण 1/2 इंच घेतलेलं आहे. 1/2 इंच किंवा 1.5 इंच घेतलं तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ही गळा रुंदी मागची पुढची गळा रुंदी ही आहे ती आपली सेम आहे गळा रुंदी. ओके, जितकी इथे घेतली तितकीच इथं पण घेतलेली आहे आपण खालच्या बाजूला. जर तुम्हाला खाली कमी पाहिजे असेल पसरट तर तुम्ही इथे कमी पण घेऊ शकता. आता इथून आपण हे छातीचं मेजर घेतलेलं आहे. छातीचा आपण इथे 1/4 भाग घेतलेला आहे. ओके, छाती अधिक इथे आपण 2 इंच मार्जिन घेतलेली आहे, 2 इंच मार्जिन ऍड केलेली आहे. ओके, 2 इंच मार्जिन घेतलेली छाती घ्यायची. तुमच्या छातीचा जो 1/4 भाग येईल तो इथे मेजर टाकायचा आहे आणि 2 इंच तुम्हाला इथे मार्जिन कंपल्सरी, कोणतं पण मापाचं कुर्तीचं कटिंग असू दे त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन ऍड करायची. आता त्याच्यानंतर इथे आपण कंबर उंची घेतली होती सर्वात पहिल्यांदा. तर शोल्डरपासून आपण इथपर्यंत कंबर उंची घेतली होती, तर
तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला इथे लाईन आखून देते आहे. ही जी उभी लाईन आखली आहे ती इथपर्यंत कंबर उंची आपण घेतलेली आहे. कंबर उंची तर कंबर उंची तुमची जितकी असेल त्याच्यामध्ये कंबर उंची अधिक अर्धा इंच आपल्याला त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे. कंबर उंची टाकून झाल्यानंतर आपण इथे घेतलंय कंबर घेर. इथे लगेचच आपण कंबर घेर टाकून घेतलं होतं. कंबर घेर घेतलं त्याच्यानंतर इथे पण आपण 2 इंच मार्जिन ॲड केलं होतं. 2 इंच आता इथे मी कमरेचं माप वगैरे देत नाही आहे ओके, कारण हे ड्राफ्टिंग शिकवते मी तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही इथे कोणतं पण माप टाकू शकता. इथे मार्जिन घेतली आपण. त्याच्यानंतर इथून आपण ह्या लाईन पासून इथपर्यंत 6.5 इंचावरती मार्किंग केली होती. आता हा जो गॅप आहे इथून तो आपण 6.5 इंच घेतलं होतं. 6.5 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे ओके, किंवा 7 सुद्धा घेऊ शकता. कमी हाईट असेल तर इथे तुम्ही 6 इंच घेऊ शकता आणि जास्त हाईट असेल तर 6.5 वगैरे घेतलं तरीही चालेल. त्याच्यानंतर 6 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे आपण पूर्ण जो सीट गेअरचा 4th भाग आहे तो इथे मी आपण टाकून घेतलेला आहे सीट गेअर. त्याच्यामध्ये आपण मार्जिन 1 इंच ॲड केली होती. सीट गेअर घेतला आपण, सीट गेअरचा आपण 4th भाग घेतला आणि त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड केली. मग सीट घेरचा तुमचा 4th भाग जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्हाला माप पण कसं काढायचं ते पण मी तुम्हाला टोटल शिकवलेलं आहे. आता इथे जो सीट घेरचा जितका भाग आलेला आहे तितकंच आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला लाईन आखून देते आहे. इथे सीट घेर अधिक 1 इंच, 1 इंच जितकं माप आपण सीट घेरच्या तिथे घेतलं तितकंच आपल्याला इथे हा मेजर टाकायचा आहे. म्हणजे तुमची उंची किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता टॉपची उंची, टॉपची उंची तर तुम्हाला माहितीच आहे पूर्ण शोल्डरपासून आपण टॉपची उंची घेतलेली आहे तर सगळीकडे जास्त ओरखडल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे मी इथेच तुम्हाला टॉपची उंची टाकून देते. तर ही पूर्ण इथे मी लाईन आखून घेतली ती आपली झाली टॉपची उंची. तर इथे लिहिते मी टॉपची उंची, टॉपची उंची अधिक आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तुमची जितकी उंची असेल तितकी घ्यायची प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आता इथे तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी आपण किती मेजर घेतलेले आहे शोल्डर, इथे शोल्डर म्हणतो आपण हा पूर्ण अखंड आपला शोल्डर झाला, इथे मुंडा झाला ते पण लिहून दिलेलं आहे. छातीचं मेजर टाकायचं आहे. तिथून आपण कंबर उंची घेतलेली, कंबर उंची इथे आहे, कंबर उंची घेतली. त्याच्यानंतर आपण तिथून आपण 6.5 इंचावरती इथे सीट घेरचं माप टाकण्यासाठी हे मेजर घेतलं. हे कंपल्सरी मेजर आहे. तुम्ही या पद्धतीने प्रत्येक मापाचं इथे कटिंग करू शकता आणि प्रत्येकाचं मेजर वेगवेगळं असतं छातीनुसार, इथे उंचीनुसार आपलं प्रत्येकाचं मेजर चेंज होत राहतं. परंतु इथे कोणतं पण माप असू द्या त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने मी तुम्हाला इथे गणित सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये 3 इंच प्लस करायचं आहे आणि त्याच्यानंतर 4th भाग काढायचा आहे. आता 35 मध्ये 3 इंच ॲड केलं तर 38 झालं. त्याचा 38चा आपण इथे 4th भाग काढलेला आहे, 35चा नाही. तर हे दोघांचं प्लस करून त्याच्यानंतर 38 आलं, त्याचा 4th भाग काढलेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे जे मेजर आहे फॉर्म्युला म्हणून तिथे व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून ठेवा. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात ॲड करून आणि कशात किती इंच ॲड करायचं आहे ते मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सीट गेअरमध्ये सुद्धा 1 इंच ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर 39 घेतलेलं आहे आपण ओके. तर इथे सीट गेअरसुद्धा दिलेलं आहे मी. तर तुम्हाला इथे कुर्तीची ड्राफ्टिंग इथे समजली असेल ओके. आता नेक्स्ट टाईम आपण कुर्तीची कटिंग बघणार आहोत. आता ही ड्राफ्टिंग पूर्ण तुम्हाला समजली असेल. ज्या वेळेस आपण कुर्तीची कटिंग करणार, हे इथे सपोज मी तुम्हाला फक्त ड्राफ्टिंग दाखवलेली, ह्या पद्धतीने आपण कुर्तीची कटिंग करू शकतो. तर ज्या वेळेस आपण कटिंग करणार कुर्तीची त्यावेळेस आपण सर्व मेजर टाकून आणि चेक करून त्याच्यानंतर आपण कटिंग
करणार आहोत। हे सपोज फक्त तुम्हाला ड्राफ्टिंग शिकवलेली आहे मी, तर ही ड्राफ्टिंग तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्या, म्हणजे तुम्ही कोणत्याही मापाची इथे कुर्ती कटिंग करू शकता। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे कुर्तीची ड्राफ्टिंग शिकवलेली आहे, तर त्या पद्धतीने ती ड्राफ्टिंग ज्या काही माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना कटिंग जमत नाही, कुर्तीची ब्लाऊज शिवता येतो परंतु ड्रेस आणि कुर्तीची कटिंग जमत नाही किंवा शिवता येत नाही, तर त्यांनी हे मी त्यांच्यासाठी ड्राफ्टिंग आधी शिकवलेली आहे। तर तुम्ही ही ड्राफ्टिंग लिहून घ्या वहीमध्ये आणि समजून घ्या, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची कटिंग सुद्धा शिकवणार आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे सुरुवात करत आहोत ड्रेससाठी, कारण आपण अजून ड्रेसला किंवा कुर्तीला सुरुवात केलेली नाही आहे, तर आजपासून आपण कुर्तीसाठी इथे कटिंगला सुरुवात केलेली आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी इथे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही समजून घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही जर आता कशाला शोल्डर कुठे टाकायचे, आपल्याला कंबर उंची म्हणजे काय, त्याच्यानंतर सीट गेअर काय, त्याच्यामध्ये किती इंच ऍड करायचं, कोणता भाग चौथा भाग टाकायचा, तिसरा भाग टाकायचा, ते मी तुम्हाला इथे ड्राफ्टिंग मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहे। इथे माप सुद्धा दिलेलं आहे, कोणत्या मापामध्ये किती इंच ऍड करायचं आहे, त्याच्यानंतर कोणतं माप टाकायचं ते मी तुम्हाला इथे सोप्या भाषेमध्ये शिकवलेलं आहे। तर कोणतं पण कटिंग असू द्या तुम्हाला, कोणत्या पण मेजरचं तुम्हाला जर सपोज कटिंग करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा चौथा भाग काढून आणि आपल्याला इथे कटिंग मार्किंग करून आणि कटिंग करायची आहे। तर इथे मार्जिन सहित मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने। तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याच पद्धतीने चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही आतापर्यंत तर सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याच पद्धतीने छोटा घंटीचं बटन असतं ते पण ऑन करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। असंच परत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, टेक केअर, बाय।